महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जो व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतो त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. परंतु या वर्षीचा पुरस्कार जाणीवपूर्वक शिंदे आणि फडणवीस सरकारने आरएसएस या संघटनेचे कट्टर समर्थक असणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला. परंतु हा पुरस्कार प्रदान करताना या कार्यक्रमामध्ये 14 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. परंतु माननीय आप्पासाहेब धर्माधिकारी आम्ही तुम्हाला आठवण करून देत आहे की ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना माननीय मुख्यमंत्री तत्कालीन विलासराव देशमुख साहेबांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपली निवड महाराष्ट्र भूषण या पुरस्कारासाठी झाली आहे. त्यावेळेस अभिनेते निळू फुले माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणाले, मी कोणता पराक्रम केला आहे मला सांगा, कारण या पुरस्कारासाठी मी पात्र नाही. कारण मी जो अभिनय करतो तो पोटापाण्याच्या सोयीसाठी हा अभिनय करतो, त्यामुळे माझ्यामुळे समाजाला कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीस हा पुरस्कार द्यावा ज्यामुळे समाजास फायदा झाला आहे. त्यामुळे माननीय आप्पासाहेब धर्माधिकारी याची आठवण ठेवून आठवण करून आपण महाराष्ट्र राज्याने जो आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे हा पुरस्कार आपण परत द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपल्याला करत आहे.